सत्कार करण्यात येईल. मी दादा विनंती केली सत्कार करतो. पवार साहेब तुम आगे बढो. घड्याळात वेळ झाली तुतारी फुंकण्याची. तुतारी तुतारी स्वाभिमानाची, शेतकऱ्यांच्या आवाजाची, युवकांच्या ऊर्जेची, महिलांच्या भरारीची तुतारी. तुतारी राष्ट्रवादीची. इथून मी महाराष्ट्राचे लोक दिल्लीला जात होते त्यांना तुतारीने ओळखीत होते की तुतारी वाले आले आणि ते घाबरत होते कि हे महाराष्ट्राचे लोक हे तुतारी वाले आहेत आणि वाजविणार आहेत आणि आपण सगळे मिळून येणाऱ्या काळामध्ये दिल्लीच्या लोकाला या भाजपच्या लोकाला या तुतारीनं वाजवत आणि आपली गल्ली बोळामध्ये ही पक्षाची जी आपल्याला हे चिन्ह भेटलेलं आहे सगळ्याच हे काम आहे. इलेक्शन जवळ आहे. यानंतर आपले कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण यांना विनंती की त्यांनी तुतारीचं चिन्ह जे आहे आमच्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना सुपूर्द करायचं. यानंतर दोन्ही अध्यक्षांना विनंती की सर्व तालुका अध्यक्षांना त्यांनी सर्व महिलांना विनंती की त्यांनी तुतारी समोर घेऊन फोटो घ्यायचा. शरद पवार काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकरी आली रे आली तुतारी आली आली रे आली तुतारी आली 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 तुतारी आली आली रे 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 आली तुतारी आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अरे उपरवर तो एक गेट के अंदर आले वाजवणार लोक पुढे पक्षाचं नाव आपलं जुनं चिन्हाचं नाव जे आपण आज इथं घेत नाहीये ते आपल्याकडून हिसकावलं आपल्याकडून चोरलं परंतु कुठेतरी न्यायदेवतेवर विश्वास ठेवून आणि आपला आपल्यावर विश्वास ठेवून आपण आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तुतारी या चिन्हाचं प्रकाशन करण्यासाठी शहराध्यक्ष खाजाबाई, जिल्ह्याचे अध्यक्ष तांगडे पाटील, कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण, उपाध्यक्ष अंकल, उपस्थित सर्व तालुका अध्यक्ष, उपस्थित सर्व पदाधिकारी, उपस्थित सगळे सर्व शरदचंद्र पवार साहेब प्रेमी, जिल्हाध्यक्ष
राष्ट्रीय अध्यक्ष या सगळ्या इथं सोबत आहे. आज आपण झालेला अन्याय हा सगळा विसरून आपला एकच ध्येय आदरणीय पवार साहेब आणि आपलं चिन्ह हे तुतारी जे आपण या देवगिरी किल्ल्यावर या आपल्या ऐतिहासिक अशा देवगिरी किल्ल्यावर आपल्या जुन्या राजधानीवर प्रकाशित केलेलं आहे. आणि हे चिन्ह हे प्रकाशित करताना आपल्या सर्वांची एक जबाबदारी वाढलेली आहे आणि ही जबाबदारी घेऊन घराघरापर्यंत व्यक्तीपर्यंत प्रत्येकापर्यंत तुतारी हे चिन्ह पोहोचवण्याची जबाबदारी एक पवार साहेबांचे कार्यकर्ते पवार साहेबांचे मावळे म्हणून आपल्यावर आलेली आहे. तरी सर्वांनी आज इथे ही शपथ घेऊन निघायचं की माझं काम की माझ्या जनतेपर्यंत साहेबाच्या जनतेपर्यंत साहेबावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत तुतारी हे चिन्ह गेलं पाहिजे. राजा भाई तसेच आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष तांगडे साहेब, मोतीलाल जगताप साहेब आणि सर्व पदाधिकारी, आज तुतारी आपल्याला चिन्ह भेटलं आणि ते चिन्ह एवढं चांगलं आहे की लोकांचे होश उडून जातील. आणि आपल्याला ह्या चिन्हामुळे आता लोकांच्या मनामध्ये घबराट झालेली आहे. मी सर्वांना एकच विनंती करते की ह्या चिन्हाची घरोघरी जाऊन आपण त्यांचं सगळ्यांचं हे आपलं पवार साहेबाचं चिन्ह आहे म्हणून सगळ्यांना आपण घरोघरी जाऊन सांगितलं तरी खूप चांगलं होईल आणि खूप उन्नती होईल आणि लोकांपर्यंत तुतारीचा आवाज कानात गरजत राहील एवढं आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचं एवढं बोलून मी माझे आज जो आज आपले नेते आदरणीय शरद पवार साहेब आज सकाळी जी रायगडला जात होते आणि मी टी व्ही मध्ये त्यांना बघितलो असं वाटत होतं की एवढा मोठा नेता एवढी तब्येत खराब असून रायगडच्या किल्ल्यावर चढलं. आज आपण इथून एवढ्या वर आलो तर आपलं दम छाटत होत पण आपला नेता आज बी आपल्या पै आपल्या सगळ्या पै नेत्याला काही राहिलेला असं ही नाही की मग सगळ्या लोका पै आणि सगळ्याला ऊर्जा द्यायला पै आपला नेता आज रायगडवर चढलं आणि आपण आज सगळे मिळून आज देवगिरी किल्ल्यावर आपण सगळे शहरातून ग्रामीणतून आपण आज इथं आलेले आहोत. आज आपल्याला हे चिन्ह हे भेटलेलं आहे तुतारी. ही तुतारी आज युगच्या अध्यक्षांनी तिचं इतिहास सांगितलं की हिच्यानं काय काय परिणाम झालेले आहेत. इथून जे महाराष्ट्राचे लोक दिल्लीला जात होते त्यांना या तुतारीनं ओळखीत होते की तुतारी आले आले आणि ते घाबरत होते की हे महाराष्ट्राचे लोक हे तुतारी आले आणि वाजणार आहेत आणि आपण सगळे मिळून येणाऱ्या काळामध्ये दिल्लीच्या लोकाला या भाजपच्या लोकाला या तुतारीनं वाजवत आणि आपली गल्ली बोळामध्ये ही पक्षाची जी आपल्याला हे चिन्ह भेटलेलं आहे सगळ्याच हे काम आहे. इलेक्शन जवळ आहे हे आपल्याला घरी गल्ली बोळामध्ये जाऊन हे तुतारीचं आपलं चिन्ह आदरणीय पवार साहेबाचं चिन्ह आपल्याला सगळ्याला सांगावं लागेल. महाविकास आघाडीला कोणतंही चिन्ह भेटलं आपण सगळे मिळून लढूत. आज एका बोलण्यावर आज इथं एवढे लोक आले मी त्यांचं सगळ्याचा आभार मानतो आणि येणाऱ्या काळामधून आपण घरी गल्ली बोळामध्ये जाऊन पवार साहेबाचे विचार पवार साहेबाची सोच आपण सगळ्याला गल्ली बोळामध्ये सांगूत. आज सगळेजण आले ग्रामीणतून शहरापासून मी सगळ्याचा आभार मानतो. आता सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या समक्ष छत्रपती शिवरायांचं आपलं पूजन या ठिकाणी आपण केलं आणि काही काळापासून गेली मला वाटतं एक 7 ते 8 महिने झाले असतील. अरे बस ना काय हो बस शांत होईल ना आवाज आला की खूप उठतील कोणी काय गडबड आहे गेली अरे बायका शांत बसा जात ज्याला बसली बसू द्या काय अडचण
गेली माझे प्रेमी जर असेल तर 2 मिनिटं शांत बसतील चालेल। गेली 7 ते 8 महिन्यापासून या ठिकाणी आपल्या शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची जी काही ससे हेलपट चालली होती आपला पक्ष या ठिकाणी फोडला गेला त्याच्यातून काही मंडळी निघून गेली आणि त्याच्यानंतर आपला पक्ष गेला आपला चिन्ह गेलं। परंतु या ठिकाणी पवार साहेबांनी आयुष्य या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी आयुष्य खर्च केलं या ठिकाणी कोर्टाने निकाल दिला त्याच्यामुळे आपल्याला परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं नाव आपल्याला या ठिकाणी पक्षाचं मिळालं। बरं ते नाव मिळालं तर मिळालं परंतु बरेच दिवस आपली अशी परिस्थिती झालती की आपल्याकडे चिन्हच नव्हतं। लेटर पॅड जुने छापलेत व्हिजिटिंग कार्ड छापले गाडीवरती आपली घड्याळ कुठेही आपण जातो त्या त्या ठिकाणी या बोबासा थँक्यू थँक्यू या नमस्कार बस भाषण चालू आता या तर या ठिकाणी आपण एकदम हे झालं की आपल्याला त्या घड्याळीची आवड लागली होती तिच्याशी एक प्रेम निर्माण झालं होतं परंतु ते सुद्धा आपलं चिन्ह निघून गेलं आणि जेव्हा पक्ष कार्यालयात घड्याळ उतरत असेल जेव्हा आपण आपल्या गाडीवरचं घड्याळ काढत असेल जेव्हा आपण आपला झेंडा उतरत असेल अशा वेळेला प्रत्येक माणसाच्या कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये आश्रू येत होते की भाई किती वाईट अवस्था आपल्याकडे आली। आपण गेले अनेक वर्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि हे काम करत असताना आपलं चिन्ह आपला ध्वज या ठिकाणी त्याची आपल्याला एक जवळीकता झाली। या ना पवार साहेब या या काय प्रॉब्लेम या ठिकाणी आमचे सुधाकर दादा सुद्धा आलेत आपण टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी सर्वजण स्वागत करू। तुतारी वाजव भाई तुतारी वाजव बजाव तुतारी बजाव बस बाकीचे बघा दादा फेटा बंद ऐकलं पाहिजे कोणाचं बोलून तर ते चिन्ह आपलं गेलं आपण सगळे भयभीत झालतो अस्वस्थ होतो आणि परवा रात्री 10:30 वाजेला केंद्रीय निवडणूक आयोगाने ती एकदम टीव्हर बातमी आपण पाहिली की केंद्रीय निवडणूक आयोगाने शरदचंद्र पवार साहेबाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी हे चिन्ह दिलं आणि ते तुतारी चिन्ह दिलं। परंतु खरं सांगतो त्याचं सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राने देशाने त्याचं स्वागतच केलं कारण तुतारी हे असं चिन्ह आहे की याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये देशामध्ये याला सगळ्यात बहुमान त्या तुतारीला आहे। तुम्ही पाहिलं असाल जुने राजे राजवाडे आपल्याला कोणी पाहुणे आले मोठा कार्यक्रम असेल कोणतीही गोष्ट जर शुभ मंगल जे म्हणतो आपण ज्याला जे असेल तर त्यावेळेला आपली तुतारी वाजून त्याचं आपण स्वागत करत असतो आणि अशी तुतारी की ज्याला मोठी आख्यायिका आहे मोठा इतिहास त्याला आहे आणि असं चिन्ह आपल्याला या ठिकाणी मिळालं आणि ते मिळाल्यानंतर कालपासून या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये या दादा एकूण सांग या दादा या या दादा तर या ठिकाणी आपलं त्याचं इकडे चांगलं स्वागत झालं आणि मला वाटतं पहिला इव्हेंट त्याचा याचा लोकार्पण सोहळा ताईले हो द्या दादा बसत नाही तर ते चिन्ह हा दादा उभं राहिले बोलायचं आता काय 2 मिनिट काय करावं विषय डिस्कनेक्ट करता तुम्ही हे सगळे इव्हेंट चालू असतात तू प्रत्येक जण सांगतो हे करा ते करा हे सगळ्याला सगळं जमतं आम्ही त्याचं कार्यक्रमाचं आयोजक आहे आम्हाला माहिती काय चाललंय काय ओके चल तर या ठिकाणी इंडियन तापू दे नाही तापाचा प्रश्न नाही आता शिस्त पाहिजे कार्यक्रमाची शिस्त पाळली पाहिजे की ते रेकॉर्डिंग कट करा होती एवढी आमची हे कार्यकर्त्याच्या शिस्तीसाठी हा विषय आहे की सतत त्याने कार्यक्रम होत असतात आपण शिस्त पाळली पाहिजे। तर या ठिकाणी काल पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी निर्णय घेतला जयंत पाटीलांनी सांगितलं पवार साहेबला आमंत्रित केलं की त्यांनी रायगडावरती या ठिकाणी आपल्याला या तुतारीचा या चिन्हाचा लोकार्पण सोहळा करायचा आहे आणि हे चिन्ह मार्केटमध्ये आणायचं आहे आपल्या कार्यकर्त्याला सुपूर्द करायचंय आणि म्हणून तो कार्यक्रम सकाळी आज 10 वाजता रायगडावरती झाला तो आपण सगळ्या महाराष्ट्र देशाने पाहिला
आणि त्यावेळेस आम्ही सकाळी तो विचार केला की आज जर त्या रायगडावरती हा जर सोहळा होत असेल तर आपण आज इथं या ठिकाणी आपण पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीने हा सोहळा आपण आज आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक देवगिरी किल्ला हा अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक आहे आणि या किल्ल्यावरती जाऊन आपण या ठिकाणी आज आपल्या तुतारीचं लोकार्पण सोहळा आपण या ठिकाणी करू, कार्यकर्त्याला याच्या ठिकाणी हे चिन्ह वापरण्यासाठी या ठिकाणी परवानगी देऊ अशा म्हणून सनी मी आणि शहराचे अध्यक्ष खाजाबाई आम्ही विचार केला, सकाळी निर्णय केला आणि ताबडतोबीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आपण खरं म्हणजे अल्पसूचनेवरती संपूर्ण जिल्ह्यातले आमचे महत्वाचे पद सगळे तालुका अध्यक्ष आले, जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आलेत, जिल्ह्याचे कार्यकारी सदस्य आले, शहराचे पदाधिकारी आलेत, आमच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण, कारण हे दूर आहे, बऱ्याच जणांचं म्हणणं होतं बा शहरात करू हे करू, परंतु काहीतरी त्याच्या मागे एक ऐतिहासिक, ह्या तुतारी मागे एक ऐतिहासिक भूमिका आहे आणि म्हणून जी तुतारी ज्या ठिकाणी शोभते पहिल्यांदा त्याच ठिकाणी आपण तुतारीचा आवाज करून तिला संपूर्ण जिल्हाभरात शहराभरात घेऊन फिरू आणि अशा पद्धतीची सुरुवात आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही या ठिकाणी केली आणि मला या पुढील काळात सांगता येईल की मी सर्वजण उपस्थित आहे, आमचे प्रमुख पदाधिकारी त्यांचे विशेष आभार मानेल की दररोज कार्यक्रम चालले दादा आपले, मी सांगतो की मला आमच्या कार्यकर्त्याला जिल्ह्याच्या ग्रामीणच्या कार्यकर्त्याला तर त्यांची मी खरं त्यांचे शतशः आभार मानतो की मी किती त्यांचे आभार मानले तरी ते फिटणार नाहीत, कारण दररोज आमचे ग्रामीणमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे आणि ते बिचारी सगळे त्या ठिकाणी येत राहतात, म्हणून त्यांचे विशेष आभार मानतो आणि या ठिकाणी आज आपल्याला या ठिकाणी अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये एवढ्या या चांगल्या सुंदर वातावरणामध्ये ऐतिहासिक किल्ल्यामध्ये या ठिकाणी हा आम्हाला हा कार्यक्रम घेता आला आणि शरद पवार साहेबांची निशाणी जी आम्हाला पक्षाला मिळाली तुतारी ती आज या ठिकाणी उद्यापासून आपण आपल्या कार्यकर्त्याला विनंती करेल, आपले व्हिजिटिंग कार्ड छापा, त्याच्यावर चिन्ह छापा, आपलं लेटर पॅड छापा, त्याच्यावरती आपलं चिन्ह छापा, जिथं जिथं आपल्या गाडीवरती याचं चिन्ह छापून लावा, याचे स्टिकर्स बनवा आणि आपण या ठिकाणून आज एक नवीन पर्वाला सुरुवात या ठिकाणून देवगिरी किल्ल्यावर आपण करतो, निश्चितपणानं हे अभेद्य किल्ले होते, अजिंक्य किल्ले हे होते, हे जसे कोणाला जिंकता आले नाहीत तशा प्रकारचे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारचा पक्ष हा कोणालाही जिंकता येणार नाही एवढी खुंगाट या ठिकाणी बांधू अशा पद्धतीची शपथ या ठिकाणी आपण घेऊ आणि पुन्हा आपल्या सर्वांचे उपस्थित झाल्याबद्दल आभार मानतो आणि एकदा परत एकदा तुतारीचा निनाद करून त्याची सुरुवात आपण या ठिकाणी करू, आपण तुतारी चारी तुतारी जोरदार वाजवा बर एक तुतारी द्या मजाणून हुंकीन ती मी सोप्राणाने भेदून टाकीन सगळी गगडे दीर्घजीच्या त्या किंकाळीने. आज या देवगिरीच्या पायथ्याशी बसलेले आपण सर्व शरद पवार साहेबांचे मावळे, जयंत पाटील साहेबांचे मावळे आज ह्या गडावर आपण एकत्रित जमलेलो आहोत. आज सकाळी आपले नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी रायगडावर शिवराज्य अभिषेक जिथे झाला होता त्या ठिकाणी आज आपल्या या तुतारीचा निनाद दुमदमला. तशाच पद्धतीने आज मी जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे आणि शहर अध्यक्ष खाजाभाई या दोघांना धन्यवाद देईल की त्यांनी सुद्धा ह्या तुतारीचा निनाद हा संपूर्ण औरंगाबाद जिल्हा आणि शहराला ऐकवण्याच्या दृष्टिकोनातून या संभाजीनगर शहरामध्ये त्यांनी आज ह्या देवगिरीच्या पायथ्याशी केलेला आहे. मी त्यांचा मनपूर्वक सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो, त्याचे आभार मानतो. मित्रांनो, इथून पुढच्या काळामध्ये हा तुतारीचा आवाज हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरला पाहिजे. आपल्याला आपल्यावर जी जबाबदारी आलेली आहे, घड्याळाचे काटे आता बंद पडलेले आहेत, आता आपल्याला तुतारीचा आवाज हा बुलंद करायचा आहे आणि तो संपूर्ण जिल्हाभर शहराभर करून आपल्याला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका करायची आहे आणि कार्यकर्ता या नात्यानं तुमचं आमचं जे जे काही कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणाने निभवण्याच्या दृष्टिकोनातली शपथ आज ह्या दिवशी आपल्याला घ्यायची आहे, एवढं आणि इतकंच या निमित्ताने सांगतो. आणि एक अशाच पद्धतीचं नेटानं जिद्दीनं इमानानं आपण संपूर्ण जिल्हाभर फिरूयात आणि ही तुतारी गावागावात कशी पोहोचेल या संदर्भातली काळजी आपण संपूर्णपणे घेऊयात आणि त्या बाबतीत आपला कार्यकर्ता या नात्यानं प्रत्येकाचा खारीचा वाटा हा प्रत्येक कार्यकर्ता उचलेल
आणि मला खात्री आहे की हा तुतारीचा आवाज आपला बुलंद होईल आणि महाराष्ट्रामध्ये हे तुतारीचा आवाज सर्व इतर पक्षाच्या चिन्हापेक्षा सुद्धा सरस कामगिरी करेल अशा प्रकारचा सार्थ विश्वास तुमच्या आजच्या मनामध्ये ठेवा एवढंच आज या क्षणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय राष्ट्रवादी. या निमित्त मी दादांना अशी विनंती करतो की आपण तांगडे पाटलांचा या निमित्त सत्कार करावा. सांगा सर पुढे. शहर अध्यक्ष राजा भाई यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल. मी दादांना विनंती की त्यांचा सत्कार करतो. दादा आपल्याला कार्यक्रमाला वेळेत वेळ काढून आले, त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले, त्याबद्दल आल्याबद्दल त्यांना मी हे देतो. आज या ठिकाणी त्यांना पुष्पहार आपल्या आल्याबद्दल Thank you.